महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आज स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वतः आयुक्तांनी येथे परीक्षक म्हणून काम पाहिलं. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आज इयत्ता 7वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परीक्षा मनपा आयुक्तांसमक्ष मौलाना आझाद संशोधन केंद्रात पार पडल्या. स्पर्धेच्या युगात मनपा शाळेतील विद्यार्थी सुद्धा पूर्ण तयारीसह सहभागी व्हावे आणि त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी या दृष्टिकोनातून मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी आज प्राथमिक केंद्रीय स्तरावर चाचणी परीक्षा घेतली. अंतिम परीक्षेत बौद्धिक आणि स्पर्धात्मक प्रश्नावलीमध्ये सामान्य ज्ञान गणित विषयी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला होता. आज मौलाना आझाद अब्दुल कलाम संशोधन केंद्रात सकाळी 9 वाजता 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान आधारित परीक्षा घेण्यात आली. यावेळी 110 पैकी 100 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला तर त्यानंतर 10वीच्या 87 विद्यार्थिनींचा गणित विषयाचा पेपर घेण्यात आला. या प्रसंगी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया स्वतः हजर होते. परीक्षेनंतर आयुक्तांनी मुलांना संबंधित विषयावर प्रश्न उत्तरे विचारली. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसांसह पुढील महिन्यात दिल्लीसाठी सहल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त रवींद्र निकम यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. 110 विद्यार्थ्यांची आज सामान्य ज्ञानची परीक्षा घेतलेली आहे. 110 विद्यार्थ्यांपैकी साधारणतः 100 विद्यार्थी हजर होते आणि त्यांनी मोठ्या उत्साहाने हा पेपर दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेला समोर जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये येऊ शकते येईल असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असल्याकारणाने आम्ही ही परीक्षा घेतलेली आहे. तसेच सामान्य ज्ञानची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये 5 मुलं आणि 5 मुली जे मेरिटमध्ये येतील त्यांना आम्ही दिल्लीला विमानाने घेऊन जाणार आहे. संसद भवन राष्ट्रपती भवनसुद्धा त्यांना मध्ये प्रवेश देऊन तेसुद्धा दाखवणार आहे आणि पूर्ण दिल्ली फिरवणार आहे आणि त्यांना व्यवस्थित नवीन ड्रेस सूट वगैरे देऊन ब्लेझर देऊन त्यांना इथून घेऊन जाणार आहोत. एक वेगळा विशिष्ट असा ड्रेस कोड राहील त्या मुलांसाठी आणि त्यांना विमानाने घेऊन जाणार.